एक छोटा एक्सीडेंट डाला है। छोटा एक्सीडेंट? अरे तुझे पाया नहीं लगले? तू पहले खाली बस। एक्सीडेंट झाला बरोबर आहे, होणारच ना एक्सीडेंट, हिच्यासाठी धावत धावत आलास ना तू। हो सुशीला देवी, जरा तुमचं राहू दे जरा बाजूला। हो सरपंच भाई, तुम्ही तुमची अक्कल काही इकून टाकलीत का? आजची मीटिंग किती महत्वाची होती याची काही कल्पना आहे का तुम्हाला? तुम्हाला किती फोन केले पण तुमचा फोन स्विच ऑफ। तुम्हाला आम्ही आमच्या प्रवक्ता करायचं म्हणतोय पण तुम्ही हायसकी। सरपंच भाई, तुम्ही तुमच्या स्वतःच्या कारकिर्दी बरोबर आमच्या कारकिर्दीवर पण पाणी फेराल। तुम्हाला किती फोन केले, किती मेसेज पाठवले, मी तुम्हाला हजार वेळा सांगितलंय अशा बेजबाबदारपणे वागू नका म्हणून, पण तुमचं आपलं पालत्या गाड्यावर पाणी, तुमचे लाडके पप्पा सपका साहेब त्यांनी तुम्हाला निमंत्रित केलं होतं, आपल्या सगळ्यांना निमंत्रित केलं होतं त्यांनी, हे संपतराव नाईक अण्णा साहेब, किती मोठी मोठी माणसं आली होती भेटण्यासाठी पण तुम्ही नाही आलात, तुम्ही इथं थांब। सुनबाई, तुम्ही तुमच्या सरपंच पदाचा राजीनामा द्या। बापू साहेब? नाही नाही, तुम्ही राजकारण करू नका, करूच नका, कारण तुम्हाला झपणारच नाही ते। तुम्ही तिकडे आला नाहीत आणि सबका साहेबांसमोर आम्हाला तोंड घशी पाडलेत। बापू साहेब, तुम्ही तर बोलूच नका। राजकारणामध्ये बापाच्या खांद्याला खांदा लावून काम करावं असं वाटलं होतं आम्हाला, पण तुम्ही अगदी संसारात रमणार असं दिसतंय। मला जनाची नाही तर मनाची पण लाज नाही वाटली? घरात कोण नाही म्हणल्यानंतर उधळले रंग। बापू साहेब, तुम्हाला साथ द्यायला हे आहेतच की। अगदी बरोबर बोलताय तुम्ही, सगळं हिच्या मुळात झालेलं आहे। हे बघा, तुमच्या समजांचा ना काहीतरी। तुम्ही शांत बसा, प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये यांना कोणाला। जशा ठाम आहात तशा ठाम राहा। वा वा, आता हिच्या अपराध पाठीशी घालण्या इतपत मैत्रीची मजल पुढे गेली तुमची। तुम्हाला जे समजायचंय ते समजा, आमचं आणि सरपंच बाईंचं काय नातं आहे हे आम्हाला माहितीये। आता आमच्या नात्याला तुमच्या नात्याच्या रकाने त्यांना कुठं ठेवायचं ते ठेवा आणि तुमच्या इगोला कुरवाळत बसा। युवराज, आई साहेब आई तुमच्या द्या। नाही, आईनं आई सारखं वागावं ना मग बापू साहेब। या घरात सुखा समाधानाने शांतीने माणूस राहू शकत नाही। वीट आलाय समद्या गोष्टींचा। आम्हाला सांगा बापू साहेब, या आपल्या घरात कशाची कमी आहे? मस्त खायचं प्यायचं आनंदात राहायचं तर नाही? आता आमचं लग्न स्वतःच्या स्वार्थासाठी लावून दिलंय ना, तर कशाला पाहिजेत आता कट कारस्थानं? आम्हाला एक गोष्ट कळत नाही आई साहेब,
यांचा जन्म घाटवाडीचा आहे, त्यात यांची काय चूक आहे सांगा ना, काय चूक आहे? सकाळ झाली की टुमन, सकाळ झाली की कटकारस्थान. आम्हाला एक गोष्ट सांगा आई साहेब, आतापर्यंत या तुमच्याशी कधी वाईट वागलं? तुम्हाला कधी त्रास दिला यांनी? या आपल्या धोंडे पाटील घराण्याच्या इब्रतीला धक्का पोचल असं कधी वागल्यात त्या? आई साहेब या उलट दौलतराव जेव्हा तोंडाला काळं पासायला आला होता आपल्या सामन्यांच्या, आपल्याला कुणी वाचवलं? यांनी. माई साहेब आजारी पडल्या होत्या, त्यांची काळजी कुणी घेतली? यांनी. या डॉलब्याचा मॅटर कुणी सांगितलं आम्हाला? यांनी. ताई साहेबांचं व्रत अपुरं राहणार होत, पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते पुरं केलं कुणी? यांनी. आई साहेब सरपंच बाईंनी जे जे काही केलंय ते या घरासाठी केलंय, घरातल्या माणसांसाठी केलंय. हो आई साहेब, माणसाची पारख त्याचा जन्म कुठं झाला किंवा तो कुठून आलाय त्याच्यावरून होत नाही. माणसाच्या मनावरनं होत आहे आणि आम्हाला माहितीये सरपंच बाईंच मन लय साफ आहे. आई साहेब तुम्हाला विनंती करतो, कृपा करून ह्या गोष्टी करू नका हो.